सुप्रभात मित्रांनो लग्नाची बेडी मालिकेच्या एकोणीस जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रत्नाकर सिंधूला ती तिच्या नवऱ्याचे ऐकत नाही म्हणजे काय असे बोलतो तेव्हा सिंधू रत्नाकरला कोण नवरा आणि कसले लग्न हे लग्न फक्त एक ढील असल्याचे सिंधू रत्नाकरला सांगते तेव्हा तिचे शिक्षण संपल्यानंतर राघव आणि तिचे नाते संपणार असल्याचे सिंधू राघवला बोलते तेव्हा तोपर्यंत तरी हे नाते टिकणार आहे का असे मोठी काकू सिंधूला विचारते आणि कोण कसे राहू शकेल तुझ्याबरोबर असे मोठी काकू सिंधूला बोलते तेव्हा नाहीच राहू शकणार काकू कारण एका व्यक्तीला बरोबर राहण्यासाठी तिला त्या व्यक्तीच्या आयुष्यात स्थान द्यावे लागते तिचा स्वीकार करावा लागतो आणि ती लग्न होऊन या घरात आली त्या पहिल्याच दिवशी तिला समजले होते की तुम्ही कधीच सून म्हणून माझा स्वीकार करणार नाही असे सिंधू रुक्मिणीला बोलते तर त्या घरात एकच सून आहे आणि ती म्हणजे मधू असे सिंधू रुक्मिणीला सांगते तेव्हा राणी त्या घराची आदर्श सून आहे हे सिंधूचे बोलणे अगदी बरोबर असल्याचे रुक्मिणी सिंधूला बोलते तेव्हा सुसंस्कृतपणा काय आहे हे समजण्यासाठी रुक्मिणी सिंधूला मधुबरोबर राहण्यासाठी सांगते तेव्हा सिंधू बोलते की राघव मधूला काश्मीरला का पाठवायचे होते याचे कारण कोणाला समजले नसले तरी तिला ते समजले असल्याचे सिंधू रुक्मिणीला सांगते तेव्हा रुक्मिणी सिंधूला म्हणजे काय म्हणायचे तुला असे विचारते तेव्हा राया भाऊजी परत कधीच त्या घरी येणार नाही आणि मधू त्या घरून कधीच परत जाऊ नये असे तिला वाटत असल्याचे सिंधू रुक्मिणीला बोलते कारण मधू जर निघून गेली तर रत्नपारख्यांची इज्जत धुळेला मिळेल म्हणून त्यांना मधूला त्याच घरात ठेवायचे होते असे सिंधू रुक्मिणीला बोलते आणि नंतर राघवचे खेळणे करून मधुला राघवच्या हातात देऊन त्या निमित्ताने मधु ते घर सोडून जाणार नाही असे रुक्मिणीला करायचे होते असे सिंधू रुक्मिणीला सांगते तेव्हा मधुला काश्मीरला जायला सांगून मधुला थांबवण्यासाठी मोठी काकू राघवचा वापर करत होती असे सिंधू रुक्मिणीला बोलते कारण त्याच्या भूतकाळाबद्दल काकूला माहिती होते असे सिंधू काकूला बोलू लागते आणि हे बरोबर आहे ना काकू असे सिंधू काकूला विचारते तेव्हा सिंधूला बस झाले सिंधू आता तू खूप बोलली आणि तुझी काकूला असे बोलण्याची हिम्मत कशी झाली असे सांगते तेव्हा राघव ति, आणि तिच्यात फक्त मैत्री असून त्या नात्याने जर ते कुठे फिरायला गेले तर तुला काय प्रॉब्लेम आहे असे मधु सिंधूला विचारते तेव्हा रत्नाकर सिंधूला एकीकडे त्या प्रोफेसरकडे जाऊन बसते आणि दुसरीकडे हे असे आरोप करतेस असे बोलतो तेव्हा काय बोलतेस तू तु तुला बाहेर जाऊन घाणेरडे धंदे करायचे आणि इथे असे बोलायला लाज नाही वाटत तुला असे रुक्मिणी सिंधूला बोलते आणि तिच्यामुळेच राणी काश्मीरला जाऊ शकली नसल्याचे रुक्मिणी सिंधूला सांगते तेव्हा आता त्याच्या दोषसुद्धा मलाच देणार का तुम्ही असे सिंधू काकूला विचारते तेव्हा ते लग्न ही एक डील आहे आणि राघव जर असे वागणार असेल तर ती ही डील कधीही तोडू शकते असे सिंधू राघवला बोलते तेव्हा तेथून पुढे काहीही करण्याआधी सिंधू राघवला शंभर वेळा विचार करण्यासाठी सांगून रागाने तेथून निघून जाते ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो त्यानंतर मधुही रागाने तिच्या खोलीत येते तेव्हा राघव मधूकडे येऊन सिंधूने बोलली त्याबद्दल माफी मागतो आणि सिंधू असे काही बोलल हे त्याला वाटले नसल्याचे राघव मधूला सांगतो तेव्हा सिंधू लहान मोठ्यांचा विचार न करता एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलली हे कळले नाही का तुला आणि तू तु तिला काहीच कसा बोलला नाही असे मधू राघवला विचारते तेव्हा आपले दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे ही गोष्ट सिंधूच्या डोक्यात फिट्ट बसली असल्याचे राघव मधूला बोलतो तेव्हा हे तू सांगितले का तिला असे मधू राघवला विचारते तेव्हा मी कशाला सांगू तिला असे राघव मधुला बोलतो तर आपल्यामध्ये काय नाते आहे हे सिंधूला माहीत नसल्याचे राघव मधूला बोलतो आणि त्याचा अर्थ असा होत नाही तर आपल्यामध्ये काय चालू आहे आणि तू तु? तुझे प्रेम कोणापासून लपवत नाही मी माझे प्रेम कोणाला दाखवत नाही असे सिंधूला वाटत असल्याचे राघव मधुला बोलतो तेव्हा तुलासुद्धा हेच वाटते का असे राघव मधूला विचारतो तेव्हा ती त्याच्या मोठ्या भावाची रायाची बायको असल्याचे राघव मधूला सांगतो तेव्हा ती फक्त त्याच्या फॅमिलीचा एक भाग असल्याचे राघव मधूला बोलतो आणि फक्त ते एवढेच असल्याचे राघव मधूला सांगतो तेव्हा मधू राघवला बोलते की तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे होते आणि त्याच्यामध्ये तिचा जीव अडकला होता आणि एवढे सगळे माहीत असतानासुद्धा त्याने रायाबरोबर लग्न करायला भाग पाडले आणि तेही तिने केले असे मधू राघवला बोलते आणि तिच्या वाट्याला आले ते फक्त टोमणी आणि एकटेपणा असे मधू राघवला सांगते तेव्हा राघव मधूला त्याची अवस्था सुद्धा तशीच झाली असल्याचे सांगून तो एका अशा लग्नाच्या बेडीत अडकला जी फक्त एक जबाबदारी असल्याचे राघव मधूला बोलतो तेव्हा मधूची त्याच्या आयुष्यात असणारी जागा तो कुणालाच देणार नसल्याचे त्याने मधुला वचन दिले होते आणि ते त्याने पा पाळले असल्याचे सांगून सिंधू आणि त्याच्यामध्ये नवरा बायको असे काहीच नसल्याचे तो मधुला बोलतो तेव्हा त्याला त्याचे बोलणे तिला खरे वाटत नसल्याचे मधु राघवला सांगते आणि जर हे खरे असेल तर त्याने त्याच्यासोबत तीन लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे मधु राघवला सांगते त्यातील एक म्हणजे त्याच्या भावाचे दुसरे माझे आणि तिसरे सिंधूचे असे मधु राघवला बोलते तेव्हा त्याचा भाऊ परत कधी येईल की नाही हे त्यालाच माहिती नाही आणि त्याच्या बायकोला तिचे स्थान तो देऊ शकत नाही आणि तिची अवस्था ही अशी झाली असल्याचे मधु राघवला बोलते तर कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर सिंधू एक दिवस ते घर सोडून जाईल पण माझे काय असे मधू राघवला विचारते तेव्हा ती एकटी पडली असल्याचे मधू राघवला सांगते तेव्हा एखाद्या मॅरिड कपलला बघून मला काय वाटत असेल याचा कधी विचार केला आहे का तू असे मधू राघवला बोलते आणि या सर्वांसाठी मधू राघवला जबाबदार ठरवते तेव्हा राघवला मोठा धक्का बसून राघव तेथून काहीही न बोलता निघून जातो तिकडे मोठी काकू ऋतुजा आणि राजेश्रीकडे येते आणि तिला सिंधूचा खूप वैताग आला असल्याचे सांगून तिला आता घराबाहेर काढावे असे तिला वाटत असल्याचे काकू ऋतुजा आणि राजश्रीला सांगते तर नवऱ्याचे काहीही ऐक आए... चुकत नसून त्याचा मानसुद्धा सिंधू ही ठेवत नसून ती मुलगी इतरांशी कसे चांगले वागणार असा सवाल काकू राजश्रीला करते आणि राघव नाही म्हणत होता तरी निर्लज्जपणाने सिंधू तेथून निघून गेली तेव्हा नवऱ्यापेक्षा तिला तो प्रोफेसर एवढा महत्त्वाचा होता का असे काकू ऋतुजाला बोलू लागते तेव्हा तिला ते भलतेच काहीतरी करायला जायचे असेल म्हणून ती गेली असेल असे ऋतुजा काकूला सांगते आणि सिंधूवर मोठा आरोप करते तेव्हा ते ऐकून ते राजश्रीला खूप राग येतो आणि राजश्री ऋतुजाला सिंधू तशी मुलगी नसल्याचे सांगून वाटतेल तसे बोलू नकोस असे राजश्री ऋतुजाला बोलते तेव्हा ती कशी मुलगी आहे हे तीन त्यांनी सगळ्यांनी बघितले तेव्हा काकू राजेश्रीला तिची बाजू घेऊन बोलू नकोस असे सांगते आणि सिंधूने राजश्रीला बोलवून तिला वेडे बनवल्याचे काकू राजेश्रीला बोलते आणि सिंधू नको ते धंदे करत फिरत असल्याचे काकू राजेश्रीला सांगते तेव्हा राजश्रीला काकूचा राग येतो आणि सिंधूच्या चारित्र्यावर सिंतोडे उडवण्याचे ती खपून घेणार नसल्याचे राजेश्री काकूला सांगते तेव्हा ऋतुजामध्ये बोलू लागते तर राजश्री ऋतुजाला गप्प बसायला सांगून आगीत तेल ओतायचे बंद करायला लावते तेव्हा तुला सिंधूचा बाहेरचा ख्यालीपणा चालतो का तुला असे रुक्मिणी राजेश्रीला विचारते तेव्हा स्वतःच्या सुनेबद्दल असा शब्द शब्द वापरलेला चालतो का तुम्हाला असे राजेश्री काकूला विचारते तेव्हा सिंधू काहीही चुकीचे वागणार नसल्याचे राजेश्री बोलते तर तुम्ही तिच्या पाठीमागे गेला होतात का बघायला कशाच्या जेवावर तुम्ही सिंधूवर एवढे घाणेरडे आरोप करताय असे राजेश्री काकुला विचारते तेव्हा सिंधूने असे वागून ती राघवच्या नजरेतून खाली उतरल्याचे सांगून सिंधू आल्यानंतर काकुतीला मोठा धडा शिकवणार असल्याचे राजेश्रीला सांगते तिकडे सिंधू ही योगेशच्या घरी येते तेव्हा त्या घरातून एक लेडीज बाहेर येते आणि तू सिंधू ना असे सिंधूला विचारते तेव्हा सिंधू हो म्हणते तेव्हा ती बाई सिंधूला आतमध्ये बसायला सांगते तेव्हा योगेश सर कुठे आहेत असे सिंधू त्या बाईला विचारते तेव्हा योगेश आणवीला पिकअप करायला गेला असल्याचे सांगून येईलच एवढ्यात असे ती बाई सिंधूला सांगते आणि सिंधूला चहा आणण्यासाठी जाते तेव्हा सिंधू या बाई कोण आहेत योगेशच्या मिसेस तर नाही ना पण त्यांनी त्यांचा कधी उल्लेखही केला नाही असा सिंधू विचार करते तेव्हा हे कसे कळणार तेव्हा यांच्या घरात ते एक फॅमिली फोटो सापडला तर हे कन्फर्म होईल असा सिंधू विचार करते तेवढ्यात सिंधूची नजर टेबलवर ठेवलेल्या योगेश आणि एका मुलीच्या फोटोवर पडते तेव्हा सिंधू ते, ते दोन्ही फोटो हातात घेते आणि त्या फोटोकडे बघू लागते आणि हा तर आणवीचा फोटो, फोटो दिसतो तेव्हा या बाई कोण आहेत हे मला कसे कळणार असा सिंधू विचार करते तेवढ्यात योगेश घरी येतो तेव्हा आता सिंधू योगेश ला तो गणपती चौकात कुठे राहायचा असे विचारते तर योगेश सिंधूला तो गणपती चौकात रत्न बारख्यांच्या घरात राहत असल्याचे सिंधूला सांगतो ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसून सिंधूच्या पायाखालची जमीन सरकते तर आता योगेश राखीच्या मुलीची राखीच्या लग्नाची आणि त्याची सर्व हकीकत सिंधूला सांगून सिंधू रत्नबारख्यांच्या घरात मोठा धमाका कसा करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब